शिरगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरपंच बबनराव ढोबळे, उपसरपंच सुनंदाताई निवृत्ती ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल ढोबळे, ग्रामसेवक के डी भोजने व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी कशा प्रकारे घेतली गावाची काळजी हे पाहूयात या बातमीच्या माध्यमातून। गेले कित्येक दिवस, तरी 3 ते 4 महिने झाले जेव्हापासून कोरोना कोविड 19 हा आजार आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये असेल या ठिकाणी ज्या वेळेला त्या आजाराचा संस्कार झाला तेव्हापासून जे ग्रामपंचायत प्रशासनासाठी त्यामध्ये मग प्रांत असतील, तहसीलदार असेल, BDO साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनी जे जे आदेश खाली विभागाला सूचित केले त्या माध्यमामधून प्रथमतापासून मग आमच्यामध्ये प्रथमतः कोरोना समिती स्थापन करण्यास सांगितली। त्यामध्ये पोलीस प्रशासनाचे एक अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, त्याचप्रमाणे कृषी विभागाचे एक अधिकारी अशी एक समिती आम्ही ज्या वेळेला स्थापन केली सुरुवातीच्याच काळामध्ये, आणि तेव्हापासून या कोरोनाच्या संदर्भामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन घेऊन प्रथमतः गावामध्ये शिपणी, सॅनिटायझर वाटप, त्याचप्रमाणे कोविड या आजारा रोखण्यासाठी आणि शरीरयष्टी वाढण्यासाठी आर्सेनिक आल्बम 30 अशा या गोळ्यांचं वाटप जवळजवळ आम्ही प्रथमतापासून गावामध्ये 1,150 कुटुंबाला जवळजवळ वाटप करण्यात आलेलं आहे। आणि त्यामध्ये वाटप करत असताना आणि प्रथमपासून ज्यावेळेला नियोजन ठरवण्यासाठी प्रत्येक वाडी वस्तीवरती सर्वे करण्यासाठी आशा वर्कर मॅडम असतील, त्याच पद्धतीने माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी देखील पहिल्यापासून चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी आज गावामध्ये आजपर्यंत चालू ठेवलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने याला सर्व साथ देत असताना प्रत्येक वेळेला जे जे शासनाचे आदेश येतील त्या शासनाच्या माध्यमामधून अनेक वेळेला आम्हाला गावासाठी देखील गाव व्यावहारिकदृष्ट्या बंद करण्याचे ज्या ज्या वेळेला आम्ही वेळ आली त्या त्या वेळेला आम्ही आमच्या कोरोना समितीच्या माध्यमामधून असेल, सर्व व्यापारी असतील, नागरिक असतील यांच्या माध्यमामधून सूचनेप्रमाणे ज्या ज्या वेळेला आम्ही गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्या माध्यमामधून सर्व व्यावसायिकदार असतील, बँक कर्मचारी असतील किंवा बँक अधिकारी असतील ज्या ज्या वेळेला आम्ही सूचना दिली त्या त्या पद्धतीने त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला देखील त्यामध्ये साथ दिली। आणि सर्व साथ देत असताना अगदी अलीकडच्या काळात ज्या वेळेला आर्सेनिक आल्बम गोळ्या ज्या वेळेला वाटप करायच्या त्यावेळेला शासनाच्या माध्यमामधून आदेश आले होते की कुणीही ज्ञानशूर व्यक्ती जे असेल त्यांनी जरी गोळ्या दिल्या तरी त्या वाटप केल्या जातील, त्या माध्यमामधून आमचे खऱ्या अर्थाने आमचे गावचे एक दुसरं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, भडेकर डेव्हलपर ग्रुपचे मालक प्रवीण सेठ भडेकर यांनी आमच्याला ग्रामपंचायतीला जवळजवळ 1,000 बॉटल उपलब्ध जे दिल्या भेट म्हणून लोकांसाठी वाटण्यासाठी, त्याच पद्धतीने डॉक्टर थेटे यांनी 200 बॉटल दिल्या, त्याचप्रमाणे आधार हॉस्पिटल डॉक्टर चव्हाण यांनी देखील 200 बाटल्या दिल्या, त्याचप्रमाणे सर्वज्ञ मेडिकलचे मालक योगेश सेठ वडेकर यांनी देखील 100 बॉटल या ठिकाणी आम्हाला ग्रामपंचायतीला उपलब्ध करून दिल्या। आणि त्या गोळ्यांचे वाटप साधारणपणे ज्या आशा वर्कर ज्या मॅडम आहेत त्यामध्ये शिक्षक आहेत, उच्च माध्यमिक प्राथमिकचे जे सर्व शिक्षक आहेत त्यांच्या माध्यमामधून घरपोच डिलेवरी म्हणजे गोळ्या वाटपचं नियोजन आम्ही त्या त्या पद्धतीने बसवलं, आम्ही घरपोच ही गोळ्या वाटपचं नियोजन आम्ही ते करून घेतलं। अजूनही काही वस्ती वगैरे राहिली आहेत त्यांचं देखील वाटप आम्ही नजीकच्या काळामध्ये करणार आहोत। त्याच पद्धतीने ज्या वेळेला हे सर्व करत असताना बाहेर गावावरून येणाऱ्या व्यक्तींसाठी जे शासनाने नियोजन दिलं होते की होम क्वारंटाईन करा, शाळेमध्ये ठेवा, ज्यांना जागा नसेल ते होम क्वारंटाईन देखील आम्ही चांगल्या पद्धतीने मग त्यामध्ये गायकवाड साहेब असतील, सर्वच आमची समिती असेल त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना व्यवस्थित असं नियोजन करून होम क्वारंटाईन केलं, काही शाळेमध्ये होम क्वारंटाईन काही कुटुंबांचं केलं, अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने नियोजन करून या गावामध्ये मुंबईवरून आलेली एक व्यक्ती साधारणपणे 3 तारखेला ज्यावेळेला पॉझिटिव्ह आम्हाला रिपोर्ट आला त्या रिपोर्ट आल्याच्या नंतर ती 11 तारखेला ज्यावेळेला गावामध्ये निगेटिव्ह होऊन आली त्यावेळेला आम्ही या गावकऱ्यांनी त्यामध्ये
मी असेल सर्वच आमचे ग्रामस्थ असतील अधिकारी असतील यांनी सर्वांनी त्यांना फुलं बिलं टाकून त्यांचं खऱ्या अर्थाने स्वागत केलं आणि पुढील देखील ज्या वेळेला क्वेश्चन म्हटले की आम्ही 14 दिवस मी शाळेमध्ये देखील थांबणार आहे आम्ही देखील त्यांना विनंती केली आता ते पुन्हा देखील 14 दिवस आम्ही शाळेमध्ये ठेवलेलं आहे आणि आज तर पूर्ण पारगाव हे कोरोना निगेटिव्ह आज झालेलं आहे आणि आत्ता देखील कंटेनमेंट झोन असल्यामुळे सध्या व्यवहार वगैरे सर्व बंद आहेत ती देखील आम्ही यानंतरच्या काळात विनंती करणार आहोत कारण बरेचसे लोकांच्या अडचणी आहेत त्यांना त्यांच्या नियमाप्रमाणे पुन्हा चालू करण्यासाठी नियम त्यांना अटी वगैरे टाकून पुन्हा देखील आम्ही त्याच्यासाठी पुन्हा प्रयत्न करणार आहोत असं या ठिकाणी नजीकच्या काळात देखील आपली बराच आपल्याला कोरोनावर भरपूर अशी मात करायची आहे आणि जे जे शासनाचे नियम येतील ज्या अटी सांगतील ते त्या निश्चित प्रकारे आम्ही या ठिकाणी पार पडण्याचे निश्चित या ठिकाणी नियोजन करू आणि या कार्यामध्ये कार्य करत असताना त्यामध्ये सर्वच कोरोना समिती असेल त्यामध्ये सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामविकास अधिकारी असतील अधिक ग्रामस्थ असतील पोलीस प्रशासन असेल पोलीस पाटील असेल त्याचप्रमाणे सर्कल भाऊसाहेब असतील तलाठी भाऊसाहेब असतील या सर्वांनी खरोखर आज तागे देखील चांगल्या पद्धतीने साथ सर्वांनीच या ठिकाणी दिलेली आहे आणि यानंतरच्या काळात देखील आम्ही न्यूज रिपोर्टर समीर गोरडे आज 24 तास आंबेगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.